नमस्कार, मी तृप्ती, एमकेएन सुपरफास्ट मध्ये तुमचं स्वागत. देश विदेश, क्रीडा विश्व आणि मनोरंजनात्मक बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट मध्ये. श्रीलंकेमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटातील मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 359 वर गेली आहे. श्रीलंकेमध्ये देशभरात दोषींना पकडण्यासाठी धरपकड मोहीम सुरू झाली आहे. आतापर्यंत 60 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस प्रवक्ते रुवन गुअन चेक्रा यांनी बुधवारी ही माहिती दिली. दरम्यान जहरान हाशिम या हा हल्ल्याचा सूत्रधार असल्याचं समोर येत आहे. जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनागमध्ये भारतीय सुरक्षा रक्षकांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अनंतनागच्या बगेंदरमध्ये 2 दहशतवाद्यांना मारण्यास सुरक्षा रक्षकांना यश आलंय. काँग्रेस राष्ट्रवादीनं सध्या रेल्वे इंजिन भाड्यानं घेतलंय, पण नुसत्या तोंडाच्या वाफेनं इंजिन चालत नाही. तसे असते तर हे लोक दिल्लीपर्यंत पोहोचले असते अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला. काळाचौकी येथे युतीचे उमेदवार अरविंद सावंत, राहुल शेवाळे यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री बोलत होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी उतरलेले काही लोक भाजप शिवसेना युतीला मतं देऊ नका असं म्हणत फिरत आहेत. मात्र नेमकी कोणाला मतं द्यायची त्याची उत्तरे देखील त्यांच्याकडे नाहीत. ना दिशा ना दशा असलेल्यांनी केवळ दुर्दशा झाली असून त्यांनी दुसऱ्यांना सल्ले देऊ नयेत असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे शहरात झालेल्या सभेत मनसेला लगावला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. शिर्डीत ससाणे यांच्या समर्थकांची बैठक पार पडली. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील यांनीही हजेरी लावली होती. या बैठकीत आपण लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं. देशात सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जपानमधील निवडणुकीत एका पुणेकरांना आपला झेंडा रोवलाय. मराठी जनांसाठी अभिमानाचा विषय ठरलेला हा पुणेकर म्हणजे योगेंद्र पुराणिक. राज्यात कोकण वगळता इतर बहुतेक भागांमध्ये बुधवारी कमाल तापमान 40 अंशाच्या दरम्यान नोंदलं गेलं. कोरड्या हवामानामुळे कमाल तापमानाचा पारा चढता राहण्याची शक्यता असून वायव्य मध्य भारतासह महाराष्ट्रात पुढील 2 दिवसात तापमानात 2 ते 3 अंशाची वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभांमध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणत भाजपची कोंडी केली असतानाच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील नाशिकमधील सभेत राहुल गांधी यांच्या भाषणाची क्लिप दाखवत काँग्रेसवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानांचा या क्लिपमध्ये समावेश होता. यंदा दुष्काळाच्या तडाख्याने बाजार समितीत परपेठेतून धान्याची मोठी आवक होताना दिसतीये. उत्पादन घटल्यामुळे गहू आणि तांदूळ क्विंटल मागे तब्बल 200 रुपयांनी महागलाय. दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला बुधवारी रात्री भीषण आग लागली. विमानाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक आग लागल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मी लोकसभेसाठी काँग्रेस उमेदवारी स्वीकारल्यापासून ट्रोलर्स सोशल मीडियावर भयानक मेसेजेस टाकून मला छळत आहेत, पण मीही कच्च्या गुरुची शिष्य नाही. ट्रोलर्सच्या धमक्यांना घाबरून मी निवडणुकीचे मैदान सोडून पळूनही जाणार नाही असा इशारा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी ट्रोलर्सना दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासासाठी फक्त 4 तास झोप घेत असल्याचा दावा करतात, तर मग शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या, बेरोजगारांना नोकऱ्या का मिळाल्या नाही असे प्रश्न उपस्थित करत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. भारताचे पंतप्रधान आणि वाराणसी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवस आपल्या मतदारसंघात मुक्काम ठोकून असणार आहेत. लवकरच त्यांचं वाराणसीमध्ये आगमन होणार आहे. त्यानंतर शहरात त्यांचा रोड शो देखील होणार आहे. तसेच गंगा आरतीमध्ये मोदी सहभागी सुद्धा होतील अशी माहिती समोर येते. श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो शहरातील 8 बॉम्बस्फोटाची घटना ताजी असतानाच आता कोलंबो पासून 40 किलोमीटरवर असलेल्या पुगोडा हे शहर स्फोटाच्या आवाजाने हादरले. स्फोट नेमका कशामुळे झाला, तसेच हा बॉम्बस्फोटच आहे का याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र आवाजामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप सरकार व्यक्तिद्वेषाचे राजकारण करत असल्याचा आरोप केलाय. भुजबळ तुरुंगामध्ये का गेले होते हे मी बोलणार नाही,
पण व्यक्तिद्वेषाचे राजकारण मी करत नाही असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. यामधून शरद पवारांनी भुजबळांवर झालेली कारवाई व्यक्तिद्वेषातून असल्याचं सुचवलंय. उल्हासनगर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या टीमनं एक पिस्तूल आणि तलवारी सहित दोन संशयितांना अटक केली आहे. लोकसभा निवडणुकीकरता नेमण्यात आलेल्या पोलिसांच्या विशेष पेट्रोलिंग टीमनं ही कारवाई केली. देशात सध्या हुकुमशाही पद्धतीनं कारभार सुरू असून सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्याचा एककलमी कार्यक्रम चालल्याचं दिसून येत आहे. अशा सरकारला आता घरी बसवण्याची वेळ आली आहे. बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक इथं केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ निफाड येथे आयोजित सभेत पवार बोलत होते. अखेर महिलांच्या आयपीएलला मुहूर्त ठरलाय. महिलांच्या मिनी 2020 आयपीएल स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. 6 ते 11 मे या कालावधीत 3 टीममध्ये महिलांची ही स्पर्धा होणार आहे. सुपरनोवास, टेल ब्रेझर्स आणि वेलोसिटी असे 3 सहभागी संघांची नावं आहेत. सुपरफास्ट मध्ये वेळ झालीय इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एमके, प्रतिबिंब वास्तवतेचं. धन्यवाद.